मिरजेत खासगी सावकार संतोष कोळी याच्या सराफी दुकानामध्ये पोलिसांनी छापा टाकून फरारी जितेंद्र ढोलेला अटक केली. 55 लाख रुपये कर्जापोटी 2 कोटी रुपये व्याज घेतलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी फरार झाले होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संतोष कोळी व त्याचा साथीदार सचिन गायकवाड याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलिसांनी संतोष कोळी याच्या सराफी दुकानात छापा मारून 15 लाख रुपये किमतीचं सोनं ताब्यात घेतले. त्याचबरोबर आज फरार आरोपी जितेंद्र ढोले याला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील सुरेश लांडगे, शैलेश ढोले, दीपक दिवसे हे आरोपी अद्याप फरार आहेत.